आकाशाच्या कोऱ्या कॅनव्हासवर विनोदाच्या कुंचल्यानं हास्यरंग भरण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या हास्य जत्रेत काही खास पाहुणे सहभागी झालेले आहेत, त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्या प्रसन्न अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी गुणी अभिनेत्री अर्चना निपाणकर, आणि आपल्या सुपरहिट गाण्यांवर कधी आपल्याला थिरकायला लावणारा तर कधी डोलाला लावणारा टॅलेंटेड गायक राहुल सक्सेना. नुकत्याच सोनी मराठीवर सुरू झालेल्या सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे या गायन स्पर्धेत अर्चना गायक स्पर्धक म्हणून तर राहुल तिचा मार्गदर्शक म्हणून आपल्याला दिसत आहेत. कधी गौरव येईल, कधी मी त्याला शिकवेन. तू बघ, या सोसायटीच्या बेस्ट कपल कॉम्पिटिशन मध्ये आपणच जिंकणार. बाई सवाल, ये 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 इचिक पिचिक इचिक पिचिक. अरे ना, घर बांधलंय, फक्त दरवाजा बांधायचा राहिलाय. अरे बापरे, कॉलेज मधला इंजमाम. अरे सकाळी गेलो तेव्हा हे घर होत, आता आलो तर अरे गोडाऊन झालंय. हे साखरेचं पोत इथे कसं काय आलं? जीजू जीजू, तुम्ही माझ्या जाडेपणावरून मला बोलायचं नाही. माझ्या जुळ्या बहिणीचा लाडका नवर आहे म्हणून मी ऐकून घेते. हा तुम्ही दोघी जुळे? अरे जवळ जवळ जिल्हा धुळे. माझ्या जाडेपणावरून मला बोलू नका, मी आत्ताच्या आता इथून निघून जाईन. जा मग चुलबुल बाय. नाही नाही झुळूक दीदी. काय नाव आहे तुमची? हिचं झुळूक, तिचं चुलबुल, कुणी ठेवले तुमची नाव? आमची नाव आम्हीच ठेवली. फार घाणेरडी ठेवली. गौरव एक मिनिट हा, हे बघ आम्ही दुसरी पासून करत आलो डान्स, आता तुला सुद्धा करायचंय. अरे तुम्ही दुसरी पासून करत आलात ना, तर तुम्ही दुसरीतच आहे, तिसरीत कधी गेलाच नाही. जीजू नीट बोल, का ते जीजू नसते जीजू असते. हे बघ खाली ना बोर्ड वर लिहिलेलं फॅमिली कॉम्पिटिशन, आणि झुळूक दीदी आपल्या फॅमिलीचा हिस्सा आहे की नाही, सो ती आपल्या बरोबर नाचणार आहे, मला बाकी काही ऐकायचं नाही. अगं तुला कळतंय का, आपल्या दोघांचा आहे तो कपल डान्स आहे, कळलं का? दोघांचा असतो तो कपल डान्स, तिघांचा असतो तो ट्रिपल. अयो मागूया, तुम्ही प्लीज शेजवान चटणी टाकायला सांगा प्लीज, मला खूप आवडतं. बघितलं ट्रिपल बोलल्या बोलल्या राईस दिसला. अरे खायचं बोलते यार ही. अगं मी डान्स बद्दल बोलतोय, कपल डान्स बद्दल शिवाली सांगायला. झुळूक दीदी ऐक ना, हे पण आपण करूया, आम्हाला माहिती आहे तो. जीजू जीजू प्लीज, दाढ काढली का? अरे हिचा हात बघ ना बाबा केवढा. जीजू प्लीज एकदा. आणि जीजू अशी साली आधी घरवाली असते ना. बरोबर आहे, पण तू अर्धी सोसायटी आहेस. बाबूडी प्लीज ना, माझ्यासाठी एक राऊंड तरी जिंकूया. दीदी तयार आहे? तयार आहे. मारून टाकल मला. गौ प्लीज ना, प्लीज ना, एक तरी राऊंड मध्ये आपण जिंकूया ना. चुलबुल ह्या राऊंड मध्ये आपण नाही जिंकणार, ह्या राऊंड मध्ये फक्त तो जिंकेल. मी जसं हिला उचलला ना, तो लगेच मला उचलेल. जीजू जीजू प्लीज ना, प्लीज आपण काहीतरी वेगळा प्रयत्न करूया म्हणजे आपण जिंकू प्लीज. नको रे, जी फुलं तुम्ही डोक्याला लावलीत ना तीच माझ्या फोटोला ठेवा लागतील रे. हळू 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 मग हळू, नीट नीट. अरे एक दोन. काय झालं जीजू? गौ गौ काय झालं? गौ काय नाही, गव्हाच्या चपात्या झाल्या. प्लीज एकदा बाप मरतो का काय मी? चुलबुल जीजूंना एवढं पण जमत नाही यार. झुळूक दीदी मला वाटतं आपण हरणार आहे कॉम्पिटिशन. नाही 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 नाही, आपण नाही हरणार. जीजू 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 या, जीजू या ना, नाही आता नाही करत. तुला 135 किलोग्रामची शपथ आहे. जीजू या, जीजू या ना, आपण ना अजून काहीतरी वेगळं करूया. नको वेगळं करायला, हे जाम इंटरेस्टिंग आहे, हे तर म्हणजे आपण जिंकणार जिंकणार. म्हणजे 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 जीजू मी तुम्हाला उचलते. अरे तू मला उचलणार रे? क्या बात है क्या बात है झुळूक दीदी, कमाल. इंटरेस्टिंग है इंटरेस्टिंग है. ये 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 इजिक पिचिक इजिक पिचिक. आवडली ना? आवडली. कमाल कमाल, तिला घरी जिंकणार. कमाल आपण जिंकणार. फुगा दे फुगा दे. गो
गो पकड जुळू किती गो यू कॅन जिंकणार जिंकणार रेडी यू कॅन दोन या जुळू किती 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 तिचं नाव झुळूक आहे हे जिथे कळलं तिथेच मी संपले. कमाल, मजा आली. सई चुलबुल, झुळूक आणि जिजू, खूप मजा आली. आणि गौरव, मला आज खूप आनंद झाला की वनीनी तुला उचललं आणि बादलीत टाकलं. फार बरं वाटलंय. ऍसिडिटीची गोळी घेतल्यावर कसं थंड वाटतं तसं वाटलं रे गौरव. तुमच्या दोघींची जोडी खूप आवडली. खूप मॅडनेस होता त्या जोडीमध्ये. पुन्हा एकदा बघायला आवडेल तुम्हाला दोघींना एकत्र. मजा आली गौरव. आज पोरीने तुला काही टिकू दिलं नाही हे बघून मला फारच आनंद झालाय. गो गर्ल्स, गो गर्ल्स. प्रसाद बरे, शिवालीच्या नवऱ्याचं कॅरेक्टर म्हणून तू काहीच करणं शक्य नव्हतं. बरोबर, ते आहे ते केलं. चांगली होती कॉन्सेप्ट. तुम्ही दोघी फार गोड दिसताय त्या पांढऱ्या फुलांमुळे. फायनली वनिता, बऱ्याचदा तू स्किट उचलतेस, आज तू गौरवला उचललीस. मजा आली. वंडरफुल. थँक्यू सो मच फॉर दिस. मंडळी, आता भर पावसात ढगांसोबत हास्याचा देखील गडगडाट होणार आहे, कारण या पावसात भिजायला येत आहेत विनोदाचा महावीर, चौघुल्यांचा समीर आणि चमचमती हास्य शलाका सुभेदारांची विशाखा. काय चाललंय तुमचं हे? अहो कोण आहात, कोण तुम्ही? सॉरी सॉरी, काय अचानक पाऊस आला ना त्याच्यामुळे तुमच्या छत्री शेले. सॉरी सॉरी, तुम्हाला चुकून धक्का लागला. अगं मी पडलात का तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी. अरे बापरे, आई आई ग, सगळे तुमचे कपडे पण ओले झाले. सॉरी सॉरी, मला घ्याल का जरा छत्री? हो अरे या ना, या या या. अगं बाई, आतले कपडे पण ओले झाले. काय करायचंय? आतल्या कपड्यांचं तुम्हाला काय करायचं? सॉरी ना सर, प्लीज. सॉरी हा बाई ग, सॉरी माझ्यामुळे तुम्ही भिजला तो. सॉरी. अहो नाही, एवढं काही नाही आहे. ओके, ऐका, इतकं काही नाही आहे. इतकं काही नाही कसं? उद्या निमोनिया वगैरे झाला आणि पटकन गेलात तर मला चुटपुट लागेल ना. तुम्ही काय बोलताय? आत्ता आपली ओळख झाली ना. निमोनियाहून मी जाईन बिन काय म्हणताय तुम्ही? नाही हो, कसं असतं ना, उगाच पादऱ्याला पावट्याचं निमित्त व्हायचं. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला कळतंय का? तुम्ही मला कारण नसताना पावटा म्हणताय. मी पावटा म्हणताय तुम्ही? नाही नाही, मी तुम्हाला पादरा बोलले. हे करू नका, हेच करू नका. तुम्ही आत्ता ओळख झाली ना. सॉरी. जस्ट आलात ना माझ्या छत्रीत तुम्ही. सॉरी सॉरी. मग तुम्ही मला असं दरा का म्हणता? सॉरी. असं नका म्हणते, वाईट कानाला वाईट वाटतं. सॉरी सॉरी. अहो काय, माझ्याकडे तुम्ही लक्ष नका देऊ खरंच. म्हणजे मला ना खूप घाणीडी सवय आहे, पटकनचे खरं ते बोलून टाकते मी. सॉरी. काय बोलले तुम्ही? नाही नाही काय. प्लीज हा, म्हणजे काय काहीच नाही बोलले, जस्ट एक अनोळखी होता. हो हो. हाय ग, मी तुमच्या छत्रीत थांबते हा, चालेल ना? थँक्यू. सगळंच स्वतः ठरवलं असेल तर मग मला का तुम्ही विचारताय? थोडं तिकडे सरका ना, जरा भिजते मी. हो मी तेच घेतोय, काहीच प्रॉब्लेम. थोडं तिकडे सरका ना, काय माझं ब्लाऊज भिजतोय ना इकडे. जरा सरका ना तिकडे, भिजते जरा इकडे सरका ना जरा सरका. हा जो मनगटाचा हात आहे ना तो सोडून सगळा भिजलोय मी. माझी छत्री आहे ना, तुम्ही हे नका विसरू. मुळात मला एवढंच तुम्हाला सांगायचं. नाही काय हो, आधीच मी अंग चोरून उभी आहे ना, बघा ना. हे चोरलेलं अंग आहे तुमचं? हे चोरलेलं अंग आहे? ओरिजिनल अंग किती आहे? 50 छत्री अशा लावायला लागतील, एवढं मोठं आहे तुमचं? प्लीज यार जरा शांत. नाही अहो, ब्लाऊज ओला होतोय ना, आणि काय ओले त्या सुंदर स्त्रियांकडे ना लोक फार वाईट नजरेने बघतात. ओले त्या कुरूप पुरुषाला कोण विचारत नाही. तुम्ही आता मला कुरूप म्हणालात. तुम्ही आत्ता मला कुरूप म्हणालात. मी हो चुकीचं आहे, हे नका म्हणू. मी तुम्हाला कुरूप बोलले? तुम्ही आत्ता कुरूप म्हणालात. आत्ता मला मी तू कुरूप आहेस असं म्हणाले मी?
असं नाही म्हणाला पण तुम्ही इनडायरेक्टली असं म्हणालात मला तुम्ही इनडायरेक्टली म्हणालात कुरूप आहे म्हणून हे नका म्हणू नाही मी असं काहीच नाही बोललो छे कुरूप म्हणालात अहो नाही मी असं म्हणले की भाई तुमच्या छत्रीमुळे मला हुरूप आला असं म्हणाले मी कुरूप म्हणाला तुम्ही हो हो आता आहे कुरूप तर आहे कुरूप काय म्हणा तू नाही काही आरसा नाही वाटतं घरी याच्या आरशाचं काय नाही नाही मी म्हटलं अरे आरसा नाही वाटतं टाकला पर्समध्ये ह्यात मी असं म्हणाले बाई ग पाऊस फार वाढलाय नाही बाई ग आभाळ काळ कुठं झालं छत्री बघताय तुम्ही आतून आभाळ तिकडे आहे सॉरी आज काही काही दिसणार ना छत्री सॉरी सॉरी गंमत केली हे जॉबला कुठे म्हटलं जॉबला कुठे हे एमएचजे सॉफ्टवेअर मध्ये मी ऑय भाई हे एमएचजे फोफावले नाही सगळीकडे आपले एमएचजे बिल्डर एमएचजे हॉस्पिटल एमएचजे लायब्ररी एमएचजे पांटपरीवाला सगळीकडे आपलं एमएचजे 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 बाबा यांची मज्जा आहे यांची सगळीकडे एमएचजे एमएचजे मी ऍक्च्युली एमएचजे कंपनीत मॅनेजर आहे ओ मी सिनियर मॅनेजर आहे हे बोलायची गरज होती तुम्हाला नाही नाही अहो तुम्ही पोस्ट सांगितली ना म्हणून मी पण पोस्ट सांगितली बाकी काही नाही आता आहे मी सिनियर मॅनेजर तर आहे ना त्याला काय करायचं पण एमएचजे कंपनीत आहात तुम्ही नाही नाही मी एमएचजे मध्ये नाहीये मी गच्च डायपर्स लिमिटेड मध्ये गच्च डायपर्स लिमिटेड गच्च डायपर्स हा ते मुलं शी करतायत नाही कसं सगळं गोळा होतोय नको हे दाखवून दाखवू नका ते लगदा होतो ना नका नका दाखवू ते गच्च डायपर्स मला माहिती आहे डायपर्स कसे असतात मला फक्त प्रश्न आहे आश्चर्याचं वाटलं तुमच्या कंपनीचं नाव गच्च डायपर्स आहे का याचं आश्चर्य आधी तर चिंब डायपर्स होत चिंब डायपर्स हो म्हणजे काय झालं दोन भावांची कंपनी होती दोघांमध्ये भांडण झाली मग एक वेगळा झाला एकाने चिंब डायपर्स मग बाबा तुझी चिंब आहे ना मग माझी गच्च डायपर्स म्हणून मग गच्च डायपर्स लिमिटेड सुरू केली आणि मला ना ते गच्च हे नाव खूप आवडलं गच्च डायपर म्हणून मग मी त्या कंपनीमध्ये कामाला लागले ऐक छान आहे म्हणजे तुम्हाला आवडलं बाय द वे तुमचं नाव काय नाव काय तुमचं मंदाकिनी मंदाकिनी मग बाहेर जा भिजायची सवय असेल तुम्हाला एक मिनिट तुम्ही मला मूर्ख वगैरे म्हणू नका कळलं का मी छत्री तरी आणली आहे तुम्ही छत्री तरी आणली का मला सांगा मी नाही आणत छत्री म्हणजे भिजते होती म्हणजे नाहीतर काय मग काय पुन्हा घरी गेल्यावर सुकवायला ठेवा मग सगळं थेंब 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 पाणीकडे सगळं साठतं मग सगळं तळ मग ते पुन्हा पुसा केवढा कामाचा व्याप म्हणून मग मी आणतच नाही छत्री हे छत्री न आणण्याचं कारण जगातलं एकाला जरी पटलं ना तरी त्याचा काश्मीरा सिग्नलवर मुका घेईन मी पोटाचा चंबू करून राहा उभे बघा अहो भिजते म्हणून तुम्ही छत्री आणत नाही अजिबात नाही आणत कमाल आहे खरंच कमाल काय कमाल एक नाही कामं बायकाच्या राशीला कळलं ना 10 कामं अशी तोंड काढून उभी असतात कळलं माझा नवरा एका कामाचा नाहीये एक काडी इकडची तिकडे करत दे आळशी हो मुलखाचा आळशी काय करायचं आपलं दुःख आपल्यालाच माहिती हो लोकांना काय सांगायचं पदरी पडलं आणि पवित्र झालं का आपलं काय मी कशाला जगासमोर सांगू तुम्हाला काय सांगितलं तुम्ही चार ठिकाणी कराल चोचा मारत फिराल हिचा नवरा असा हिचा नवरा तसा तिचा नवरा तसा मी कशाला सांगू आपली ओळख आहे नाही मी कशाला सांगू जस्ट एक छत्रीत आलात ना माझ्या छत्री आले म्हणून काय झालं छत्रीत घेतलं म्हणून काय झालं माझ्या नवऱ्याबद्दल वाटेल ते सांगू मी तुम्हाला वा रे वा अरे नकाच सांगू मी कुठे सांगतो नाही सांगणार तुमच्यासारखी माणसं मला चांगलं माहितीये काय बाई तुझा नवरा काय करतो तुझी सासू काय करत असेल सगळं विचाराल आणि मग आवभर कराल अरे पण मी कुठे विचारलंय मला नको सांगूस ना तू राहू दे राहू दे माझा नवरा ना मला प्रिय आहे कळलं ना खूप आवडतो माझा नवरा तुम्ही बसा जळत अरे मी कशाला जळू मी कशाला जळू तुझ्यावर तुझा माझा संबंध तरी आहे का छत्री त्यात घुसलीस तू माझ्या काय एवढं छत्री 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 चाललंय बघापासून जळला मेला ऍटिट्यूड एवढीशी तर छत्री आहे एवढीशी छत्री म्हणजे एकदम मोठ्या मिळतात बाजारात लांब दंड्याच्या त्या घ्यायच्या ना जरा काय एवढीशी घेतली छत्री 100 रुपये जरा जास्त घातली असते ना ती चांगली छत्री आली असती माहित तर चिंकूपणा गेला म्हणून नाही तर दोघेही मावलो असतो एका छत्री अरे पण दोघे मावू अशी छत्री घेऊच का मी मुळात अहो मदत केल्याचं समाधान मिळतं आता या छत्रीने काय होतं माहितीये का ना तुम्हाला मदत केल्याचं समाधान मिळतंय ना मी भिजायची राहते अरे पण मला नाही करायची मदत तुला कशाला जबरदस्ती पडतेस गळ्यात नाही करायची मला मदत तुला बाई
माझ्या अंगावर. एवढा काय कांगावा करता, एवढा कशाला कांगावा करता? आता पावसाचं पाणी सुटणार का गटरचं पाणी उडणार आहे? माझ्या अंगावर उरलं, मी केला का कांगावा? अगा चकलं गा, मी चकलं मी चकलं मेला आरडा ओरडा करतात मगापासून. अरे ताप आहे या माणसाचा, क्षत्रिय म्हणून बघावं लागतंय दुसरं काय. गर नीट धरा ना ती छत्री. मेरी है वो. मेरी है, मेरी है. काय गं बाई, रुमाल कुठे टाकला मी? काय गं, ओला गच्च झाला अगदी. थोडा नीचे कर ना. हे काय चाललंय तुमचं? सुकेल ना तोवर जरा. ही ड्राय बाल्कनी आहे का माझी? अहो इथे काय काय करता तुम्ही? खायचं एक मिनिट. काय जरा खाली घ्या. असं लावू ना म्हणजे कसं खाता येईल आपल्याला. अरे हे नकोय खायला. एकच मिनिट, भूक लागेल एवढं नाही थांबायचं आपण. अरे हे, अरे हे काय केलं? काय धर्मशाळा आहे का माझी छत्री? म्हणजे जरा वाळेल ना असं काय करता? हो नको, हे काढा तुम्ही. राहू दे ना. नाही काढा तुम्ही, राहू दे. हो नाही काय, राहू दे ना, वाळू दे ना माझी छत्री. राहू दे ना. अरे काय ताकद आहे का काय या बाईची? आता इरेलाच पेटणार आहे. पावसा पाण्याचं तुम्ही मला असं उघड्यावर सोडून जाणार? वा रे वा, शाणेच दिसता. राह इथे गपचूप उभे. एकटी बाई इथं चालली आहे, उभी राहिली आहे, चालली निघाली लगेच. बरं का धोत्रे? धोत्रे नाही, चौघुले नाव आहे माझं. मी आपलं रॅन्डम एक आपलं नाव. कशाला घेतलं रॅन्डम? माहिती नाही तर बसत रॅन्डम कशाला घेतलं? कसं होतं ना, म्हणजे बोलू नये. आता पुरुषाला जर नाव विचारलं ना तर पुरुषाला वाटतं की अरे बाबा ही बाई आपल्यात इंटरेस्ट घेते म्हणून मग नाही विचारलं नाव. टपून असतात मेले पुरुष. अरे मी कुठे टपून आहे का? मी टपून आहे, टपून बसलोय मी. दिसतात तसंच आहे. नाहीतर काय, आता भिजलेली मंदाकिनी दिसली की तुमच्यातला राजीव कपूर जागा होईल. अरे कुठे राजीव कपूर आहे माझ्या? राजीव कपूर माझ्यात कुठे राजीव कपूर आहे? सगळंच कसं सेम करता हो असं सगळं? अरे राजीव कपूर आहे, राजीव कपूर आहे. तडतड तडतड मेली आल्यापासून कचकच घरी बायकोशी भांडायचं आणि इथे येऊन सांगायचं. माहिती आहे तुम्हाला, माहित आहे माझं लग्न झालं, घरी बायको आहे, माहित आहे तुम्हाला. कोण करणार तुमच्याशी लग्न? चेहरा बघा. झालंय लग्न, कळलं ना? झालं लग्न माझं. एक बायको आहे माझी. पाऊस काही थांबतच नाहीये, नाहीतर तुमचं तोंड सुद्धा बघितलं नसतं. पाऊस फार वाढलाय नाही अजून आहे काय? एकदम लक्षातच नाही आला तुम्ही. सॉरी सॉरी सॉरी. इकडे द्या. ऐक काय बाई वारं आहे. ऐक सांभाळा उडेल. नाही नाही म्हटलं सांभाळा, वारं आहे ना खूप. एखादं माणूस उडून जायचं. तुम्ही उडून जाणार आहात? या क्षणाला चक्रीवादळ जरी आलं ना तरी ते क्षणभर थांबेल, तुमची ओटी भरेल, पाया पडेल आणि निघून जाईल. एवढा आहात तुम्ही. दिसलं बरं का? दिसलं चक्रीवादळचं गोंग 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 करत आलं, माझी ओटी वगैरे भरली, पाया पडलं आणि तुम्हाला उचलून घेऊन गेलं आणि मग छत्री माझी. छत्री माझी. अरे खूप झालं यार तुझं, मग आजपासून डोक्यात जाते माझ्या बाई. हळू हळू ओरडू नका. माझ्या छत्री कशा आलीस तू? किती ओरडते जरा सांभाळा स्वतःला. ते बघा गळ्यापासून डोक्यापर्यंत सगळ्या शिरा फुगल्यात नुसत्या. हळू फुगले तर फुगले. हळू तेरको काय करणार? हिंदी कशाला? हा हिंदी का? हिंदी. हळू रिक्षा आहे, रिक्षा रुको, रिक्षा रुको, रिक्षा. ए ए ए बालनाट्यातली रिक्षा. बालनाट्यातली रिक्षा कशी अशी असते का रिक्षा? ड्र 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 मदत करतात करू दे. ए वर्धमान नगर जायगा क्या? नाही नाही उधर बहुत पाणी भरत आहे. अरे यार भाई धरा हे धरा ना. जा करता आहे जा ना यार. लेड इकडे या ना जरा, मला भिजवत. अरे चल ना भाई. अरे लेडीज आहे यार, बहन समझ के लेके जाना. उसमें क्या है साहब? उधर बहुत पानी भरता है, मेरा रिक्शा खराब हो जाएगा. अरे नहीं रिक्शा खराब होएगा. अरे मैं बोलता नहीं तेरे को, चल चल मेरा. अरे यार चल ना यार. हाँ उसमें क्या है? ठीक है ठीक है, 100 रुपए दे दो. कितना? 100 रुपया. तेरे वडिल का वाढदिवस है क्या? 100 रुपया क्या? 100 रुपया
80 रुपये होता तर मी अजिबात देणार नाही 100 रुपये वगैरे. 20 रुपयाचे कशाला लाड करताय? मी देतो ना 20 रुपये वरचे. कशाला का द्यायचे ना उगाच उगाच पैसे? पैसे काय झाडायला लागलेत का? अजिबात द्यायचे नाही. असे पैसे आपण त्यांना देतो ना म्हणून शेफारलेत. अजिबात देणार नाही रे को. 80 रुपये में आने का है तो आओ नहीं तो फुटो. अरे प्यार से बात कर रहे हो ऐसी क्यों बात कर रहे? ये आंटी को समझाओ ना. आंटी किसको बोला रे? मेरी तो आपल्या मगापासून ऐकून घेते तर अरे हिच्याकडे रेनकोट आहे. अरे भाई अरे थांब ना भाई. सुपर हिट. क्या बात, किती हसवलं सुरेख. ओके हा सर असे काय म्हणतात? सई सुसाट झाला परफॉर्मन्स. खरं तर ही दैनंदिन जीवनात घडणारी घटना आहे आणि ती अशी होऊ शकते याचा काही अंदाज नव्हता किंवा असं कधी इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं. त्याच्याबद्दल धन्यवाद गौऱ्या. अप्रतिम अप्रतिम. मला ते रिक्षाचं जे काही केलंस विशाखा तू ते फारच आवडलं. फार मस्त झाला परफॉर्मन्स. समीर द एवढी एक्सप्रेशन्स तू कुठून काढतोस नवीन नवीन? म्हणजे कधी कधी असा प्रश्न पडतो की तोच माणूस आहे ना तीच एक्सप्रेशन्स देणार चार, पण तुझ्या बाबतीत असं होत नाही. रोज 400 नवीन एक्सप्रेशन्स बघायला मिळतात आणि त्यासाठी तुझं विशेष कौतुक. विशाखा मस्त. थँक्यू. फारच सुंदर. शेवटी तू रेनकोट काढलास तिथे आम्ही संपलो. फार मजा आली. आणि आता तू मुका देणार म्हटलास म्हणून मी म्हणत नाही आहे, पण खरंच मलाही असं वाटतं की छत्रीने खूप पसारा आणि खूप डबल काम वाढतं म्हणून मी सुद्धा खूपदा छत्री घेऊन जात नाही. पण लेट मी टेल यू, अशी असा विचार करणारी लोक आहेत. सुसाट परफॉर्मन्स, मजा आली. प्रसाद गौऱ्या, रिक्षा ड्रायव्हरच्या रोलमध्ये होत असतो असं रुमाल बिमाल का टाकलास? टाकलास? अरे सॉरी. पण गौऱ्यांनी रिक्षा आणली म्हणून ऑटोमॅटिकली परफॉर्मन्स सॉलिड झाला. ही जर का फिल्म असती तर मी एवढ्या टाईट क्लोजच्या शिवाय वाईड शॉट लावलाच नसता. इतका टाईट परफॉर्मन्स होता. तसूभरही मुवमेंट नव्हती तुमची. खूप वेळ तुम्ही एकाच जागी दोघं उभे होतात आणि एकाच जागी स्वतः उभं राहून दुसऱ्यांनाही खेळवून ठेवण्याची ताकद तुमच्या दोघांमध्ये ठासून भरलेली आहे. त्याचा तुम्ही दोघांनी या स्क्रिप्टमध्ये पुरेपूर वापर केलेला आहे. अफलातून म्हणजे काय समय तू असं भिजवून टाकतोस तुझ्या वेगवेगळ्या प्रयत्नांनी आणि खरोखरच कधी कधी असं वाटतं की तुझ्या छत्रीत घुसावं काहीतरी तरी ते तुषार आपल्या अंगावर ओढवून घ्यावेत. काय अफलातून विचार करतोस आणि काय विशाखा काय तागदीची आहेस यार तू ॲक्ट्रेस म्हणून. फार कमाल, फार कमाल. मजा आली, खूप मजा आली. मंडळी आज आपल्या हास्यजत्रेत जे पाहुणे सहभागी झाले जरा त्यांच्याशी गप्पा मारूया. राहुल तुझ्याकडे येते आधी. याआधी तू अनेक रियालिटी शोजमध्ये स्पर्धक म्हणून पार्टिसिपेट झालायस, त्यामुळे तुला स्पर्धकाची मानसिकता काय असते कॉम्पिटिशनच्या वेळी हे माहिती आहे. आणि या रियालिटी शोमध्ये तू आता मेंटॉर आहेस, त्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. कसं बघतोस या दोन गोष्टींकडे? हां, ॲक्च्युली एक नया एक्सपिरियन्स आहे जिसमें अपना जो कुछ भी हमने एक्सपिरियन्स लिया, जो कुछ भी हमने सीखा वो किसी के साथ शेयर कर रहे हैं. और जैसे मेरे गुरुजी कहते हैं कि ज्ञान बांटने से बढ़ता है जी. तो उस हिसाब से उसी प्रिंसिपल पे खाली मैं चल रहा हूँ और देख रहा हूँ कि भाई वो अच्छे से गेन करे म्यूज़िक का नॉलेज, म्यूज़िक का एक्सपीरियंस. और उसका जैसे आपने बोला ना कि वो एक एज अ कंटेस्टेंट जो एक धड़धड़ रहती है, मतलब जब हम लोग स्टेज पे होते हैं या परफॉर्मेंस स्टार्ट होने से पहले वो जो एक पल्पेशन आता है उसको आउट कर दो, सामने जजेस हैं वो उनसे डर लग रहा है तो उनकी तरफ मत देखो, अपने गाने की तरफ फोकस करो. सो अच्छा एक्सपीरियंस है. मुझे कभी लगता नहीं था कि मैं एज अ टीचर या एज अ मेंटर कभी काम करूंगा, तो मुझे भी बहुत कुछ सीखने को आ रहा है. थँक यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक यू. मी मी म्हणतो की माझ्या परफॉर्मन्सपेक्षा मला जेव्हा तू परफॉर्म करत असतं तेव्हा जास्त टेन्शन येतं.
अर्थाचे असल्यामुळे कदाचित. मी आता तुला हेच विचारणार होते की आता अभिनयाकडे सगळं कॉन्सन्ट्रेशन सगळं फोकस केला होता आणि आता अचानक सिंगिंग कॉम्पिटिशनकडे वळाली आहेस, तर हे चॅलेंज कसं तू फेस करतेस? खरं तर मी लहानपणापासून गाणं शिकले आहे. माझ्या वडिलांची आई म्हणजे माझी आजी, तर तीच गाणं शिकवायची नाशिकमध्ये. सो मला असं वाटत होतं की मी गाणं म्हणजे रादर माझ्या घरीही सगळ्यांना असं वाटत होतं की माझं करिअर हे संगीतातलंच असेल, पण मग मी अभिनय क्षेत्राकडे वळले. सो आता या 5-6 वर्षात गाणं कुठेतरी मागे पडलं होतं, तर आज या सिंगिंग स्टारच्या निमित्ताने आज पुन्हा मी ते सुरू केलं आणि तेही राहुल दादाबरोबर, त्यामुळे प्रचंड गोष्टी शिकायला मिळत आहेत, त्याच्यामुळे मी हळूहळू शिकती आहे. अरे वा, क्या बात. मंडळी, लेखकानं लिहिलेल्या पंचला टायमिंगचा आहेर देऊन त्याची सन्मानानं रसिकांकडे पाठवणी करणारी रसिका वेंगुर्लेकर आपल्या मुलाला घेऊन आली आहे कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे यांच्या क्लासेसमध्ये. बघूया तिथे काय धमाल घडतीये. Hey everyone, welcome to my Mosedi classes. Mosedi manje more self defense classes. Kay prasad sir, aajkal na dadagiri na khup pramanat vaadlele kay samajyo, tyacha mala swatacha bachav karun ghenyasathi ani swatala sade tod uttar denyasathi ni aami ithe prashikshan detav kay samajlo swatalach nahi swatala manje dusryana he mi shikavto lokana kay samajlo काय आहे म्हणजे मी नाही हे सगळं शिकवतो, हे प्रात्यक्षिक शिकवतो, काय माझं कामच आहे. हे सगळं मी शिकलेलं आहे. काय इन्क्वायरी झाली आहे माहिती, लय लय इन्क्वायरी झालेली आहे. हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो, कशेडी क्लासेस इथंच आहेत का? कशेडी? हा, तुझ्या आईशीच्या भावान कशेडी क्लास इथं ठेवला ना? अरे कशिडी घाट तिकडे पोलादपूर पासून सुरू होतो का? नाही ते माहिती हो. होय ना, मोसेडी. हे बघा, मोसेडी मोरे सेल डिफेन्स क्लासेस ते इकडेच आहेत ना? मीच प्रोप्रायटर आहे का? हा, मग मला तुमच्या क्लास मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. तुम्ही? हो. तुम्ही नका ऍडमिशन घेऊ, हो तुम्ही समोरच्या माणसाला घायल करा. म्हणजे समोरचा माणूस जर तुम्हाला मारायला आला ना, असा डोला जरी मिस करो ना, तर समोरच्याचा पाणी पाणी होईल. काय समजलं? माझ्या लेकराला तुमच्या क्लास मध्ये घालायचंय. लेकराला? आहे कुठे तुझा लेकरू? आहे ना. दत्तू, आलो मम्मी. तर हे माझं लेकरू दत्तू. हे लेकरू हा लॉटरीवर लागला आहे का डाउनलोड करून घेतला? हा तुम्हाला सोबत नाही, हो तुमचा नोकर वाटतो. मोरे, काही बोलायचं नाही. हे बघा, स्वसंरक्षणाचे धड द्यायचे म्हणून माझ्या लेकराला इकडे घेऊन आली. होय का? तुम्हाला सांगते मोरे, सगळ्याकडनं मार खाऊन घरी येतोय. काय रे, तुला आई तुला टिफिन देते ना रोज खाण्यासाठी, मग लोकांचा मार का खाऊन येतोस? टिफिन वरूनच मार खावा लागतो सर. म्हणजे? म्हणजे शाळेतली मुलं माझा टिफिन घेतात आणि मी द्यायला नकार दिला तर मला खूप मारतात. दत्तू, मी तुला म्हणलं होतं ना, मार खाऊन येण्यापेक्षा देऊन टाकायचं टिफिन. दिला तरी मारतात. आधी का दिला नाही म्हणून मारतात आणि मग परत मारतात जेवल्यावर. तू भाजी नीट बनवत नसल म्हणून. दत्तू, कुठं काय बोलायचं कळतच. एक मिनिट, मला मूल कारण कळलंय की हा मार खा खातो. तुम्ही भाजी नीट करत नाही. नाही म्हणजे नाही, असं नाही, याचं नाही, तसं काय नाही. हे बघा, ह्याला डिफेन्स क्लासला तुम्ही घातला वय ना, तुम्ही कुकिंग क्लास जॉईन करा, तो संध्याकाळचा माझा क्लास असतो का नाही? आता म्हणजे तुम्ही कुकिंग क्लास पण घेता? हो काय. वा वा मोर्या, काय काय करता तुम्ही? काय काय करता म्हणजे, अहो मी समाजाचं केवढं देणं लागतो. अहो प्रभाकर नावाचंच टॅलेंट आहे ना. आता इथं कोणच प्रभाकर नावाचं नाही म्हणून कोण बोलत नाही. अहो दबाव आहे ना, दबाव आहे ना. ज्या बिली उसळल ना त्या बिली उसवल. काय समजलं? अयो, तुम्ही आधी तुमच्या मुलाचं काय तर सांगा. अहो तेच तर ना, म्हणजे सेल्फ डिफेन्स करता आलं पाहिजे, स्वतःच संरक्षण करता आलं पाहिजे म्हणून मी त्याला इथं घेऊन आले. नाही, तुम्हाला सांगते. अहो हा माझा मुलगा दत्तू, अहो खूप मार खातो.
खूप ठिकाणी खूप वेळा खूप प्रकारे खूप खूप मार खातो. कारण नसलं तरी मार खातो, कारण नसलं तरी मार खातो. छोटे मारतात, मोठे मारतात, मुलं मारतात, मुली मारतात. कारण असलं तरी मारतात, नसलं तरी मारतात. पोलीस मारतात, गुंड मारतात, निस्त्य मारतात, अनिस्त मारतात. काय काळजी करू नका, असं शिकवतो ना त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. काय समजलं? आता मी काय म्हणतो, टट्टू टट्टू नाही दत्तू. दत्तू अबक काय आहे अबक, माझ्याकडे खूप अशा टेक्निक आहेत शिकवण्याच्या, त्यांना मी तुला हलू 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 शिकवणार आहे. त्या सगळ्या टेक्निक आहेत ना मीच निर्माण केलेल्या आहेत. काय समजलं? तर माझी पहिली टेक्निक काय आहे टेक्निक, हे बघा आमची वैशिष्ट्य म्हणजे पहिलं काय आहे, अटॅकिंग सरेंडर टेक्निक, हे मी तुम्हाला अगोदर शिकवणार आहे. दत्तू नीट लक्ष देऊन ऐकायचं बरं का. ते अटॅकिंग सरेंडर टेक्निक काय आहे बरं? म्हणजे ते कसं आहे माहितीये का, एखादा समोरचा बलाढ्य माणूस समजा आपल्याला मारायला आला, तर आधी आपण अंदाज घ्यायचा त्याचा राग कुठल्या लेवलला गेलेला आहे. समजा समजा त्यांनी अशा मुठी आवडल्या आपल्याला मारण्यासाठी, अशा कचकचून हा आवडल्या, तर समजायचं तो आपल्याला हाताने मारणार आहे. आपण त्याने हाताची मूठ आळून लाथेने मारलं तर आपण पण लाथेने मारायचा. हा पाय कशाला देवण दिलेले आहेत, मारण्यासाठीच ना बसाड्या. मारताय का तुम्ही त्याला? मारतो म्हणजे ह्याला मारायलाच पाहिजे. हा बघा किती मध्ये मध्ये बोलतो. तुला सांगितलेलं करते मॅडम, मॅडम थांबा, तुम्ही पण मारला ना, मारावं असं वाटतं तुम्हाला. ए वासाड्या तुझा थोबाड बघूनच ना तुला मारावं असा वाटतोय. हा थोबाड बघा ना, थोबाड बघा. हे बघ नीट लक्ष दे. हा बघ काय आहे, समोरच्या माणसाने समजा अशी मूठ आवडलं आपल्याला मारण्यासाठी, आणि मारण्यासाठी त्याने असा नुसता हात वर केला की डायरेक्ट आपण काय त्याचे पाय धरायचं आणि मग हात जोडायचं आणि म्हणायचं सॉरी सॉरी, मना मारू नको दादा, मारू नको, मी लय गरीब आहे, मला तुम्ही माझा लहान पोरगा समजा, मी तुमचा लहान भाऊ पण असेन, मला का मारतावाय, मला मारू नका, सॉरी सॉरी. आणि एवढ्यावर जर ऐकला नाही तर डायरेक्ट रोटांगण, त्याचं पाय धरायचं, सोडायचंच नाही सोडीपर्यंत. मग ना तो माणूस आहे ना विरघालतो, मग तो आपल्याला मारायचा सोडून देतो. काय समजली? असं नाही मोरे सर, पण म्हणजे नक्की कुठलं टेक्निक आहे अटॅकिंगचं का सरेंडरचं? अहो सरेंडरचं एवढा अटॅकिंग टेक्निक आहे त्याच्यामुळे कोण मारू शकत नाही. काय समजली? असं आहे. अहो पण सेल्फ डिफेन्स क्लास आहे ना, मग तुम्ही माझ्या पोराला असं सॉरी बिरी म्हणून काय शिकवताय? हा ना युगो, आधी तुम्ही तुमचा बंद करा. इगो? हा मग काय सॉरी बोलायला काय हरकत आहे म्हणा सांगा ना. पण सर मारणारा सॉरी बोलून पण नाही ऐकलं तर मग? मग ना त्याला ना आईच्या रक्ताची शपथ घालायची. पण सर मारणारे तीन चार जण असतील तर मग? वसाडे ना तुला मारायलाच पाहिजे. किती प्रश्न आता हा, एक एक निस्तरताना माझ्या नाकात दम आलेला आहे. परत प्रश्न कुठले काढतोस? हा नाही त्याच तसं काही चुकीचं नाही. अहो तीन चार काय, रस्त्यातून जाणारी सात आठ लोक पण येऊन त्याला बदा बदा मारते. हो सर मला सांगा ना की सात आठ जणांनी एकत्र मारायला आले तर काय करायचो? परत प्रश्न आता काय करायचं? हा म्हणजे बरोबर आहे. हा त्याच्यासाठी पण आपल्याकडे एक वेगळं टेक्निक आहे, होल्डिंग ऑर्गन्स टेक्निक. तर आपण वापरायचं होल्डिंग ऑर्गन टेक्निक म्हणजे माहिती आहे तुला काय आहे? तर काय नाही, सोपं आहे. समजा असा आजूबाजूला सगळे आपल्याला मारायला आलेत तर त्यांच्याकडे असं आजूबाजूला बघायचं आणि डायरेक्ट बसायचं आणि अशी मुटकुली मारायची, अशी अशी मुटकुली मारायची, अशी मुटकुली मारून आपण गप राहायचा. म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, आपले सगळे जे नाजूक अवयव आहेत ना त्यांना मार लागत नाही. काय नाही, म्हणजे पोटात जेटर आहे, आतडा आहे, हा म्हणजे तोंड आहे, नाक आहे, कान कसं मी झाकूनच घेतील आहेत ना, तर त्याला मार बसत नाही. दुसरं काय नाही, म्हणजे मार पडला तरी इकडे पडेल, इकडे पडेल, इकडे मसेलवर पडेल, मुका मार लागेल का नाही. काय बदल असं जागलं आहे गाय ग द्यावर रे. नाही पण सर मला सांगा, अशा वेळेला दोघ जणांनी एकत्र हातपाय ओढले आणि मुटकुलं सोडून मारलं तर? लयच प्रश्न पडतात वयाल, आग लागली ह्याच्या कुठन कुठन उतर द्याय, एवढं पाटांतर नको माझा. तुझा क्वेश्चन बरोबर, व्हेरी गुड पॉइंट. काय करायचं नाही, तुझ्या लायकी परमान आणखी 15 मिनिटं तू मार खायचा. असं आहे. काय सेल्फ
की फेन्सचा क्लास आहे ना, मग तिकडे तुम्ही त्याला सॉरी म्हणा, पाया पड, लप, मार खा असं काय शिकवताय? असं काहीतरी शिकवा ना की म्हणजे त्यानं कोणाचाच मार खाल्ला नाही पाहिजे, असं डॅशिंग झालं पाहिजे, असं पोटात गप्पा गप फाईटी घालता आले पाहिजे. असं काय नाही, तो उपाय आहे माझ्याकडे. काय तो? पण सहसा ना मी तो कोणाला सांगित नाही, काय समजलं? मला सांग ना. असं म्हणता वाय, आता तुम्ही जवळची आहो म्हणून तुम्हाला सांगतो. मी कधी झाले जवळची? आता मनावर घेतलं तर सगळंच होऊन झालं का? नाही असू द्या, कोणाच्या कोणाच्या नशिबात नसतं प्रभाकरचं प्रेम, तर आपण तरी काय करणार ना. तुम्हाला मोठा हा लगेच बोलला इकडे पुढे. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, हे बघा हे लिंबू आहे. हा हे लिंबू कापायचा आणि टाचण्यात टोचायच्या. आणि समजा समोरून एखादा माणूस तुला मारायला आला तर काय करायचं ते मी सांगतो तुला. अरे वासाडे तू कुठून आलास? कुठून आलो? माझ्या क्लासच्या बाजूला फालतू क्लास उघडला तू. नाही निंबू काढून तू अंधश्रद्धा पसरवून नाकतोड्यासारखा तुडतुड करतो, असा तुडवून काढतो. बाय ना खा टेक्निकला काय बोलायचं सांगितलं नाही सरांनी. वा 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 वा, तुमच्या टेक्निक्स एकदम कमाल होत्या आणि मस्त झाला परफॉर्मन्स. आणि मला हा फोटो तुमचा मोरी खूप आवडलाय. क्या बात, मस्तच. हा सर असी सई, आर्ट डिपार्टमेंटला माझ्याकडून मोठी शाबासकी आहे या. आय लॉकिंग लौडन्स टेक्निक म्हणजे काय हे मला जाणून घ्यायचंय. जर ह्या भागात ते राहिलं असेल तर पुढच्या भागात प्लीज हे एक्सप्लेन करून सांगा, कारण फारच इंटरेस्टिंग नाव आहे. फार मजा आली पारस, म्हणजे तुम्हाला या रूपात बघून फारच मजा आली. हा फोटो फार विशेष आहे. रसिका मस्त, दत्तू मस्त, धमाल झाला परफॉर्मन्स. प्रभाकर, प्रभाकर नावातच टॅलेंट आहे. नाही खरंच सांगतो, विश्वास ठेव, प्रभाकर नावात टॅलेंट नसतं तर प्रसाद नावाचं टॅलेंट आलंच नसतं, कारण माझ्या वडिलांचं नाव प्रभाकर आहे. त्यामुळे ते आलंच, ओघाने झालं. दत्तू कुठल्या क्लासला जातोस? कुणी विचारलं तर काय सांगशील? मुसळीच्या क्लासला गेलो होतो म्हणून. काय तुझी स्वप्न आहेत? छान होती का तो फोटो? खरंच मस्त आहे, खरोखर मस्त. म्हणजे मुरे जरा दाखव, असंच आहे का आतमध्ये? जरा सिक्स पॅक वगैरे तर नाही? छान होती कॉन्सेप्ट, मस्त मस्त. रसिका छान, मजा आली, खूप मजा आली. तुम्हा दोघांनाही सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे या गायन स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा. खूप उत्तम गाणी फायनल्सपर्यंत पोच. थँक्यू सो मच. बरं, आम्ही ना आमच्या हास्यजत्रेत एक नवीन प्रथा सुरू केली आहे की सिंगिंग स्टारचे जे जे कलाकार आमच्या मंचावर येतात ना, त्यांना आम्ही गाणं गायल्याशिवाय इथून जाऊ देत नाही. त्यामुळे आज तुमचं देखील गाणं झालंच पाहिजे, प्लीज. तू दिल तू